प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अंतर्गत एक कोटी बारा लाख घरकुलांना आजभर मंजुरी मिळाली आहे यापैकी पन्नास लाख लाभार्थींनी आतापर्यंत आपल्या नवीन घरांमध्ये प्रवेश केला आहे केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काल आकाशवाणीच्या वृत्त विभागाला मुलाखतीमध्ये ही माहिती दिली ते म्हणाले की गेल्या वर्षांमध्ये केंद्रानं सुमारे अकरा लाख कोटी रुपये शहर विकासासाठी खर्च केले आहेत स्थावर मालमत्ता नियामक मंडळानं यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचंही त्यांनी सांगितलं